सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई शिर्डीला जाण्यासाठी निघाल्या होत्या. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये येणार आहेत. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यायची होती. पुणे पोलीस आज सकाळी 6:30 सुमारास सहकारनगर परिसरातील तृप्ती देसाई यांच्या घरी पोहोचले. त्यांना शिर्डीला न जाण्याविषयी पोलिसांनी समजावून सांगितले, पण त्यांनी पोलिसांच्या ऐकायला नकार दिला. शेवटी पुणे पोलिसांनी त्यांना घराच्या बाहेर जाऊ न देता घरातच थांबवून ठेवले होते. शबरीमाला येथील अय्यप्पा मंदिरात महिलांना प्रवेश देण्यावरून आपले म्हणणे त्यांना नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचवायचे होते. त्याचबरोबर भाजप सरकारच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयात अवमान करून मंदिरात प्रवेश करणाऱ्या महिला आणि मीडियातील महिलांना मारहाण करण्याचा प्रकार झाला होता. याचा निषेधही त्या आपल्या कार्यकर्त्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गावर रास्ता रोको करून करणार होत्या. याबाबतचे पत्र त्यांनी कालच अहमदनगर पोलीस अधीक्षक यांना लिहिले होते. जर त्यांची भेट नाकारली तर वाटेत रास्ता रोको करण्याचा इशारा त्यांनी या पत्रात दिला होता. आम्हाला आंदोलन करण्याचा लोकशाहीचा हक्क दिला आहे, आम्हाला त्यांनी घरीच थांबवून ठेवले, हा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. मोदी शिर्डीत येऊन सुरक्षितपणे साईबाबांचे दर्शन घेणार, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महिला शबरीमाला मंदिरात का जाऊ शकत नाही असा प्रश्न उपस्थित करून तृप्ती देसाई म्हणाल्या की आम्हाला शबरीमाला मंदिरात जायचे आहे, पण तुमचे तुकडे करून महाराष्ट्रात पाठवू अशा धमक्या दिल्या जात आहेत. जे हिंसाचार पसरवणारे आहेत त्यांना भाजप पाठिंबा देत असताना मोदी गप्प का आहेत असा सवाल त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना विचारला.